नमस्कार. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला बाळकृष्णाचा पोशाख किंवा त्याच्यासाठी छोटा ड्रेस कसा विणायचा ते शिकवणार आहे. लवकरच गोकुळाष्टमी येते, तर त्या निमित्ताने तुम्ही तुमच्या बाळकृष्णासाठी एक छोटासा पोशाख किंवा एक छान ड्रेस बनवू शकता. आणि खूप सोपं आहे, पटकन विणून होतं आणि दिसायलाही खूप छान दिसतं. तर आपण सुरू करूया. त्याच्यासाठी मी इथे मोरपिशी निळ्या रंगाची, म्हणजे निळसर मोरपिशी रंगाची आणि एक पिवळ्या रंगाची, असे दोन रंगाचे लोकर घेतलेली आहे. बेबी वूल आहे, हे चार प्लाय दोन्ही. पिवळा रंग हा हलका पिवळा रंग आहे. पिवळा रंग भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे आणि निळसर रंग, त्यामुळे मी हे दोन रंग घेतलेत. तुम्ही तुमच्या चॉईसचे रंग घेऊ शकता. आणि इथे हे मी 20-20 ग्रॅमचे बॉल्स घेतलेत. आपल्याला 20 ग्रॅमपेक्षा पण कमी लागणार आहे लोकर. तर सुरुवात करूया आपण. मी हे दोन पार्ट मध्ये विणणार आहे, एक त्याचा वरचा टॉप आणि खालचा घेर. तर वरचा टॉप आणि घेर आपण दोन्ही पिवळ्या आणि निळ्या रंगाने विणणार आहोत. तर टॉप मी आधी पिवळ्या रंगाने विणून घेते. तर त्यासाठी आपल्याला साखळ्या कराव्या लागतील आणि क्रोशाचा हुक मी 0 नंबरची सुई वापरली, 1.75 mm सुई वापरली आहे 0 नंबरची. तर आधी आपण साखळ्या करून घेऊयात. तर इथे आपल्याला एकूण 19 साखळ्या विणायच्या आहेत, म्हणजे 18 साखळ्या आपल्याला लागणार आहेत. पहिल्या साखळीमध्ये आपण विणत नाही म्हणून ती एक एक्स्ट्राची असावी, गाठ म्हणून, सुरगाठ असते ती म्हणून. तर इथे आपण नेहमी घेतो तसा धागा घेतलाय हातामध्ये, त्याला ट्विस्ट केलंय, सुई घालून टाका ओढून घेतलाय. ही आपली झाली पहिली गाठ किंवा सुरगाठ म्हणता येते त्याला. आता आपण इथून 18 साखळ्या, म्हणजे 19 साखळ्या विणणार आहोत. तर ह्या थोड्याशा सैलसर विणायच्या, कारण आपल्याला त्याच्यामध्ये खांब विणायचे आहेत. तर साखळ्या विणून घेऊया. 19. आता या आपल्या 19 साखळ्या विणून पूर्ण झाल्यात. आता सुरुवातीच्या, म्हणजे ही साखळी सोडून, सुरुवातीच्या 3 साखळ्या सोडून चौथ्या साखळीमध्ये आपल्याला एक साधा खांब विणायचा आहे. तर साधा खांब कसा विणायचा, सुईवर वेढा घ्यायचा, 1, 2, 3 साखळ्या सोडून चौथ्या साखळीमध्ये सुई घालायची, परत लोकरीने आडी ओढून घ्यायची. आता इथे 3 लूप झाले, 2 चा 1, पुन्हा 2 चा 1. हा आपला पहिला साधा खांब झाला. अशा पद्धतीने पूर्ण ह्या 18 आता आपल्याकडे 15 साखळ्या राहिल्या. तर 15 साखळ्यांवर आपल्याला 15 खांब हे विणून घ्यायचे आणि हा सुरुवातीच्या 3 साखळ्यांचा 1 खांब असे मिळून आपल्याला खांब विणून घ्यायचे. इथे आता माझे खांब विणून पूर्ण झालेत. इथे टोटल मी 16 खांब विणलेत. ह्या सुरुवातीच्या 3 साखळ्या होत्या, त्या पण खांब म्हणून मोजल्या नाहीयेत, त्या पण शेवटी काउंट करणार आहोत. आता इथे मी हे 16 खांब एकूण विणलेत. तर आता आपल्याला पुढे अजून एक ओळ खांबांची विणायची आहे. आता 3 साखळ्या घेऊन आपलं हे विणकाम वळवायचंय. वळवल्यानंतर जिथे साखळ्या विणल्या याच जागेत, या साखळ्या विणल्या याच जागेत आपल्याला 2 साधे खांब विणायचे आणि पुढच्या प्रत्येक खांबावर प्रत्येकी 2-2 साधे खांब विणत जायचे, म्हणजे आपल्याकडे शेवटी 32 खांब तयार व्हायला हवेत. तर ह्या पहिल्या ह्याच्यात मी 2 विणलेत, 1, 2,
अशा पद्धतीने प्रत्येक खांबावरती दोन दोन खांब विणत जायचे, म्हणजे शेवटी आपल्याकडे एकदम टोटल 32 खांब तयार होतील. आता इथे माझे पूर्ण 32 खांब विणून तयार आहेत. मी इथे प्रत्येक खांबावर दोन दोन खांब विणलेत हे, तर असे पूर्ण माझे 16 × 32, 16 खांबावर प्रत्येकी 2 प्रमाणे 32 खांब विणून पूर्ण आहेत. आता इथे काय करायचंय, ह्या ज्या शेवटच्या 3 साखळ्या आहेत त्या साखळ्यांपैकी अगदी वरच्या साखळीमध्ये, ह्या शेवटच्या साखळीमध्ये म्हणजे ह्या जागेत पण आपल्याला 2 खांब विणायचे आणि आपलं विणकाम पलटवून घ्यायचं. म्हणजे आता आपल्याकडे एकूण 34 खांब झाले. आता पुन्हा 3 साखळ्या घेऊन वळवायचे. हे विणकाम वळवून घेतलं. आता काय करायचंय, जिथे साखळ्या विणल्या त्या जागेत एक खांब विणायचे, म्हणजे इथे. आणि त्याच्या पुढच्या खांबामध्ये एक खांब. असे 2 साधे खांबावर खांब विणायचे. आता या तिसऱ्या खांबामध्ये, म्हणजे या तिसऱ्या खांबावर एकाच जागी आपल्याला 2 खांब विणायचे आहेत, म्हणजे 2 साधे खांब आणि एकाच खांबामध्ये 2 खांब असं विणायचं आपल्याला. तर या जागेत मी 2 खांब विणते. तर आपल्याला ह्या ओळीमध्ये एक एक खांब वाढवत घ्यायचंय, म्हणजे वाढवत असं की प्रत्येक तिसऱ्या खांबावर आपल्याला 2 खांब विणायचे आहेत. असं प्रत्येक तिसऱ्या खांबावर एक एक खांब वाढवत घ्यायचंय. आता पुन्हा ह्या खांबावर एक, त्याच्या पुढच्या खांबावर पण एक साधा खांब आणि तिसऱ्या खांबावर दोन खांब अशा पद्धतीने. पुन्हा एक, दोन आणि तिसऱ्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ही ओळ पण पूर्ण करून घ्यायची आहे. आता माझे इथे तिसरी ओळ विणून पूर्ण आहे, जी आपली एक खांब वाढवण्याची होती. तर इथे खांबावर आपण 2 खांब, 1 1 2, म्हणजे सलग 2 साधे एक एक खांब आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब अशी ही ओळ विणली. तर माझ्याकडे एकूण आता पहिल्या 3 साखळ्या आणि शेवटचा खांब मिळून एकूण 47 खांब झाले. तर आपल्याला ह्या खांबांना 5 भागामध्ये विभागायचंय आणि असं हे बंद करून, म्हणजे हा वरच्या टॉपचा अर्धा भाग पूर्ण झालाय, आपल्याला हे असं बंद करून आता खाली खांब विणायचे. तर याच्यामध्ये हे 2 कॉर्नर आहेत, इथे आपल्या बाह्या बनतील आणि इथे एक खांबाची ओळ विणली का आपला धडाचा भाग, म्हणजे टॉपचा छातीचा पोटाचा भाग तयार होईल. तर आता हे आपण 5 भागामध्ये विभागून विणूयात. तर इथे पुन्हा 3 साखळ्या घेऊया. तीन साखळ्या घेतल्या, विणकाम वळवलं, जिथे साखळ्या विणल्यात त्याच जागेमध्ये एक खांब, असे आपल्याला सलग 6 खांब विणायचे आहेत. 1 2 3 4 5
सहा हे एकूण सहा खांब झालेत. पहिल्या तीन साखळ्या मिळून सात खांब झालेत. आता काय करायचं आपल्याला, दहा साखळ्या म्हणजे दहा खांब इथले सोडायचेत, वगळायचेत, स्किप करायचेत. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे या बाजूने असं करायचं आपल्याला. तर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहाव्या खांबामध्ये आपल्याला एक साधा खांब विणायचा आहे. आणि इथून पुढे पुन्हा तेरा बारा ते तेरा खांब आपल्याला विणायचे. हा झाला पहिला, दोन तीन चार पाच, अशा पद्धतीने इथे तेरा खांब विणायचे. पुन्हा दहा साखळ्या सोडून पुढचे जे सहा खांब शेवटचे राहतील त्याच्यावर साधे खांब हे विणून घ्यायचे. म्हणजे आता हे तेरा खांब हे पूर्ण करू आपण. इथून पुन्हा हे दहा खांब वगळायचे, स्किप करायचे आणि शेवटच्या सहा खांबांवर खांब विणून घ्यायचे. तर हे मी पूर्ण करून दाखवते तुम्हाला. तर आता इथे माझे हे सगळे खांब विणून पूर्ण आहेत. आपण इथे सुरुवातीला या ओळीच्या सुरुवातीला सहा खांब विणले होते, नंतर इथे दहा खालचे खांब सोडले होते आणि दहाव्या अकराव्या खांबापासून पुढे हे मी पंधरा खांब विणले साधे. इथे वाढवलेलं नाहीये, फक्त खांबावर खांब असे पंधरा खांब आलेत माझे. आणि पुन्हा हे दहा खांब इथले खालचे खालच्या आधीच्या ओळीतले वगळलेत आणि जसे पहिले सहा खांब विणले होते तसे शेवटी हे सहा खांब विणून पूर्ण केले. आणि अशा पद्धतीने आपला हा वरचा टॉपचा भाग साधारण तयार झालाय. तर आता आपल्याला हे जे ही जी लाईन दिसतीये किनार वेणींची, फक्त त्याच बाजूवर म्हणजे याच बाजूवर आपल्याला खांबांवर खांब विणायचेत आणि हे बंद करून घ्यायचे. म्हणजे हा बाह्या आपोआप तयार होतील इथे. आता तयार, आता पण बाह्या या तयारच झाल्यात, फक्त थोडी याची उंची वाढावी म्हणून बाह्या सॉरी एक मी खांबांची ओळ विणून घेणार आहे. म्हणजे फक्त आपण जिथे खांब विणलेत हे त्या खांबांवरनं फक्त खांब विणत जायचे आणि हे असं बंद करायचंय. जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती छोटी असेल तर तुम्ही हे इथपर्यंत विणलत तरी चालेल. माझ्याकडे थोडी साधारण उंच मूर्ती आहे त्यामुळे मी एक खांबांची ओळ विणते आणि तुम्हाला हे विणून पूर्ण करून दाखवते. आणि याला मी किनार म्हणून निळ्या रंगाने छोट्या खांबांची एक ओळ विणणार आहे, तर ते पण आपण पाहूया. तर आता इथे आपलं विणकाम जिथे पूर्ण झालंय तिथे सुई टाकत तीन साखळ्या घ्यायच्या, पुन्हा विणकाम वळवायचं हे आणि फक्त खांबांवर खांब जे आधीच्या ओळीतले खांब आहेत त्याच्यावर फक्त खांब विणत जायचं. अशा पद्धतीने तर मी ही पूर्ण ओळ विणून पूर्ण करून दाखवते. इथे आता माझी ही शेवटची खांबांची ओळ विणून पूर्ण झाली. आपण आधी जिथे जागा सोडल्या होत्या बाह्यांसाठी त्या खांबाच्या ओळीवर एक अजून खांबांची ओळ विणली आहे मी, तुम्ही पाहू शकाल पूर्णपणे. आणि हे
हे असं बंद केलं तर एक असा छानसा छोटासा टॉप तयार होतोय. खूपच क्यूट दिसतंय हे आणि याला आपण आता निळ्या रंगाने बॉर्डर करूयात. तर इथे बाहीला ह्या खालच्या खांबांची ओळ मी आता विणली त्यांना आणि इथे गळ्याला पुन्हा इथे जिथे आपल्याला बंद लावायचे आहेत किंवा गाठीने बांधायचे असं बाराबंदीसारखं गाठ मारून बांधता येईल पोशाख तर त्या ठिकाणी पण मी एक निळ्या रंगाने छोट्या खांबाची ओळ विणणार आहे. तर बघूया आपण हा धागा इथेच कापूयात आणि इथे निळा रंग जोडून घेऊयात. तर आता इथे मी निळा रंग जोडणार आहे. तर आता या पूर्ण ओळीने आपल्याला छोटे खांब विणत जायचे. छोटा खांब म्हणजे फक्त अडीमधून टाका काढून घ्यायचा, सुईवर अडी नाही घ्यायची अशा पद्धतीने. साधारण एका खांबाच्या ओळीमध्ये दोन छोटे खांब बसतात. पुन्हा दाखवते मी. इथे आपण हा पिवळा धागा पण लपून टाकू आणि ह्या पूर्ण काठाने मी छोट्या खांबांची ओळ अशा पद्धतीने विणून घेते. आता इथे निळ्या रंगाने बॉर्डर करून पूर्ण झालेली आहे. तर असं हे बॉर्डर केल्यावर असं छान दिसतंय. तर आता आपल्याला दोन्ही बाजू म्हणजे हे जे पुढचे दोन्ही भाग आहेत हे जॉईन करून घ्यायचे. तर इथे हे जे टोक आहे इथे आपल्याला बंद विणायचं आहे म्हणजे स्लिप स्टिच करायची आहे. तर मी या खांबाच्या टोकामध्ये सुई घातली, लोकर ओढून घेतली आणि हा आडा असाच ह्या आडीतून ओढून घेतला. ह्याला स्लिप स्टिच असं म्हणतात. तर हा बंद विणून आपला पूर्ण झालाय. आता काय करायचं, हा धागा इथे आहे ना या बाजूला, तर हे आपण असं पूर्ण उलट करून घेऊया. उलट करून घेतलंय. आता आपल्याला हे खांब या खांबामधून
तीन तीन साखळ्या विणायच्या आहेत, तर तीन साखळ्या कशा विणणार आहोत आपण ते मी दाखवते. ही जी मी बॉर्डर केली होती ते एकूण 27 खांब झाले होते, म्हणजे 9 × 27, तर तीन साखळ्यांचे 9 भाग करणार आहोत आपण. तर 9 अशा तीन तीन साखळ्या विणणार, म्हणजे 9 गॅप बनवणार आहोत तीन तीन साखळ्यांचे. तर ते कसे ते मी दाखवते. इथे आपण बंद विणलाय, तिथेच तीन साखळ्या विणायच्या, तीन. आता इथले खालचे तीन खांब वगळायचे, 1, 2, 3. तिसऱ्या खांबामध्ये पुन्हा एक छोटा खांब, पुन्हा 1, 2, 3, पुन्हा 1, 2, 3. खालचे तीन खांब, दोन खांब सोडून तिसऱ्या खांबामध्ये छोटा खांब, असं करत करत विणत जायचे. तीन साखळ्या, पुन्हा खालचे दोन खांब सोडून तिसऱ्या खांबामध्ये एक छोटा खांब. एक, दोन, तीन, पुन्हा तीन साखळ्या, पुन्हा खालचे मधले दोन खांब स्किप करून तिसऱ्या खांबावर छोटा खांब. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3. आणि आता शेवटचं, आणि हा शेवटचा खांब विणलाय जिथे सुरुवातीला आपण बंद विणला होता, तिथे पुन्हा साखळी टाकत स्लिप स्टिच करून घ्यायची अशा पद्धतीने. तर ही आपली एक ओळ, तीन साखळ्यांची एक ओळ पूर्ण झाली आहे. आणि तुम्ही मोजाल तर इथे 9 गॅप तयार झालेले दिसतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हा 9. तर आता या साखळ्यांमध्ये आपल्याला पाकळीचा टाका विणायचा आहे. पाकळी कशी विणायची ते मी दाखवते. 1, 2, 3, तीन साखळ्या घेतल्या, सुईवर आढा घेतला. इथे जी आपण साखळीची जी गॅप तयार केली होती त्याच्यामध्ये सुई घालून फक्त लोकर ओढून घ्यायची, असं आपल्याला 3 ते 4 वेळा करायचंय. 2, 3, 4. आता या सगळ्या आढ्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता आपल्या सुईवर 2 आडे दिसतील, पुन्हा त्या 2 चा 1. ही झाली एक पाकळी. पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या मध्ये, पुन्हा तसंच करायचं. 1 वेळा मी आडी घेतलीय ओढून, असं आपल्याला अजून 3 वेळा. 2, 3, 4. पुन्हा ह्या झाल्या आपल्या 2 पाकळ्या. असं प्रत्येक साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला पाकळीचा टाका काढून घ्यायचा. याला पफ स्टिच असंही म्हणतात आणि हा खूप भरीव आणि छान दिसतो पाकळीचा टाका. तर बघूयात आपण पूर्ण साखळ्यांमध्ये विणून हे कसं होतंय. आणि ही ओळ विणून झाली का हवं तर तुम्ही रंग बदली करू शकता. तर पुन्हा इथे मध्ये 1, 2, 3, 4 चार साखळ्या घेतल्यात मी. पुन्हा पुढच्या साखळीमध्ये 2 पाकळीचे टाके विणून घेऊयात. सुईवर वेढा घेतला,
आडी नुसती ओढून घेतली, असं चार वेळा करायचं। पुन्हा सुई ओढून घ्यायची आणि दोनाचा एक, पुन्हा मध्ये दोन साखळ्या, पुन्हा एक दोन तीन चार, चार वेळा आडी ओढून पुन्हा दोनाचा एक। तर या झाल्या आपल्या दोन पाकळ्या। तर असं आपल्याला प्रत्येक या साखळीच्या गॅप मध्ये पाकळीचा टाका म्हणजे पफ स्टिच विणत जायची। दोन तीन चार, तर आता आपला इथे शेवटचा पाकळी टाका विणून झालाय। आता पुन्हा चार साखळ्या आणि या पाकळी टाक्याच्या वरतीची साखळी आहे, ही जी जागा आहे तिथे आपल्याला बंद विणायचंय। तर तिथे सुई टाकून फक्त हा आढा ओढून घेतलाय। अशा पद्धतीने आपली पाकळी टाक्यांची ही ओळ पूर्ण झाली आहे। पुन्हा एकदा सांगते मी, इथे आपण जी तीन साखळ्यांची ओळ विणली होती त्याच्यामध्ये गॅप राहिला होता ना, गॅप विणला होता, तर त्या एका गॅपमध्ये दोन पाकळी टाके, दोन पाकळी टाक्यांच्या मध्ये दोन साखळ्या आणि हे या साखळीनंतर पुन्हा चार साखळ्या, म्हणजे दोन एक पाकळी टाका, दोन साखळ्या, एक पाकळीचा टाका, चार साखळ्या, असं आपल्याला शेवटपर्यंत हे गोलाकार असं विणत घेतलंय, म्हणजे आपला हा घेर खालचा वाढत जाईल। आता मी इथे काय करणार आहे, इथे वेगळा रंग किंवा पिवळा रंग जॉईन करते। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे एका रंगामध्ये पण विणू शकता। तर मी इथे पिवळा रंग जॉईन करते आणि इथून पुढचं सगळं पिवळ्या रंगामध्येच विणणार आहे आणि याला किनारा आपण मग पुन्हा निळ्या रंगाने विणूयात। तर आता इथे मी हा पिवळा रंग जोडून घेतलाय। आता ही ओळ ज्याप्रमाणे विणली त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक ओळीमध्ये हे पाकळी टाके वाढवत जायचे, त्यांची संख्या वाढवत जायची। घट्ट विणून घ्यायचं, हे धागा सुटला नाही पाहिजे। तर इथे पुन्हा मी पिवळ्या रंगाने एक छोटा खांब विणून घेते। आणि हे धागे मागून असे ओढायचे म्हणजे हे घट्ट होईल। आता इथे तीन साखळ्या विणायच्या, तीन साखळ्या विणल्या, आता या गॅपमध्ये आपल्याला पुन्हा पाकळी टाका विणायचा आहे, पफ स्टिच विणायची। एक दोन तीन चार, असं चार वेळा लोकर ओढून घ्यायची। पुन्हा सुईचा वेढा घेऊन ही लोकर काढून घ्यायची आणि दोन आडे राहतात सुईवर, तर तिथे पुन्हा दोनाचा एक करायचा आहे। पुन्हा दोन साखळ्या, ज्याप्रमाणे आपण ही ओळ विणली त्याचप्रमाणे ही पिवळ्या रंगाची ओळ विणून पूर्ण करायची। एक दोन तीन चार, पुन्हा चार साखळ्या, पुन्हा आता या गॅपमध्ये पण आपल्याला ज्या चार साखळ्या आधी सोडल्या होत्या त्या गॅपमध्ये पण आपल्याला आता पफ स्टिच विणायचे। सॉरी, इथे आपल्याला दोनच साखळ्या विणायच्या, दोन साखळ्या, पुन्हा या चार साखळ्यांच्या गॅपमध्ये एक दोन तीन चार, पुन्हा दोन साखळ्या, पुन्हा एक दोन तीन चार।
पुन्हा दोन साखळ्या, पुन्हा एक पफ स्टिच, म्हणजे ह्या ओळीमध्ये आपल्याला तीन पफ स्टिच विणायचे. तर हे असं शेवटपर्यंत विणत जायचंय, म्हणजे प्रत्येक गॅपमध्ये जिथे दोन साखळ्यांचा गॅप आहे तिथे दोन पफ स्टिच, आणि जिथे चार साखळ्यांचा गॅप आहे तिथे तीन पफ स्टिच, आणि प्रत्येक पफ स्टिच मध्ये म्हणजेच पाकळी टाक्यामध्ये दोन दोन साखळ्यांचं अंतर ठेवायचंय, म्हणजे प्रत्येक पाकळी टाक्यामध्ये दोन साखळ्या विणायच्यात अशा पद्धतीने. तर हे मी शेवटपर्यंत आता विणून तुम्हाला दाखवते. पुन्हा दोन साखळ्या आणि ही आपली शेवटची पफ स्टिच, एक दोन तीन चार, पुन्हा दोन साखळ्या जिथे सुरुवात केली होती आपण तिथे सुई घालून मी हे बंद करून घेतलं. तर हे विणून असं दिसतंय जसं मला अपेक्षित होतं तसा घेर आला याला. तर आता पुढची ओळ याची तीन साखळ्या घेऊन वळवूयात. वळवायचं नाहीये, पुढेच कंटिन्यू करायचंय. तीन साखळ्या विणल्यात मी इथे. आता हा जो गॅप आहे प्रत्येक पफ स्टिच मध्ये तिथे आपल्याला फक्त पफ स्टिच विणत जायचे आणि एक साखळी विणायची, म्हणजे हा जो घेर आहे तो अजून जरा उठून दिसेल. तर मी पहिला काम याच्यामध्ये ओवते, एक दोन तीन चार, झाली पहिली स्टिच. पुन्हा एक साखळी, आता इथे आपल्याला एकच साखळी घ्यायची आहे पुढच्या दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये एक पफ स्टिच. असं आपल्याला पूर्ण ओळ विणून घ्यायची आहे. एक साखळी आणि जिथून आपण सुरुवात केली होती तिथे वरती एक बंद विणून घेऊया किंवा स्लिप स्टिच. इथे वरती स्लिप स्टिच विणून घेऊया. आता इथे हे असं तयार झालंय दला टाईप. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून पुढे इथे ओळी वाढवू शकता दुसऱ्या रंगाने किंवा ह्याच रंगाने, किंवा अजून तुम्हाला कुठलं वेगळं डिझाईन ऍड करायचं असेल तर तुम्ही ऍड करू शकता किंवा खांब साखळ्यांचं. तर आता मी काय करणार आहे, इथे रंग बदली करून म्हणजे पुन्हा निळ्या रंगाने छोट्या खांबांची एक ओळ विणून घेणार आहे, म्हणजे ह्या प्रत्येक पफ स्टिच वरती एक एक छोटा खांब असा विणत जाणार आहे. विणून पूर्ण कसं दिसतंय आणि आपल्या बाळकृष्णाला घातल्यावर हे कसं दिसतंय ते बघूया. तर इथे मी दोन ओळी हा विणून, आता मी इथे निळा रंग जोडलाय आणि प्रत्येक साखळीमध्ये आणि पफ स्टिचवर एक एक असा छोटा खांब विणत जायचंय. छोटा खांब, साधा खांब किंवा साखळी कशी विणायची त्याच्या संदर्भात पण मी आधी एक व्हिडिओ बनवला होता, तो तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला खांबांमधला फरक आणि खांबांचे काय प्रकार आहेत ते लक्षात येईल. तर आता इथे आपण साखळीमध्ये एक आणि पफ स्टिचवर एक असे छोटे खांब विणत जाऊया.
तुम्हाला अजून जर दुसरं डिझाईन हवं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा पुन्हा निळ्याच रंगाने पफ स्टिचने हे विणू शकता, म्हणजे अजून एक मोठी ओळ तयार होईल आणि हे मोठं दिसेल. तर आता हे ओळ मी विणून पूर्ण करून घेते छोट्या खांबांची. दोन रंगांमध्ये विणल्यामुळे ते खूप आकर्षक दिसतं. तुम्ही हवा तर अजून एक रंग याच्यामध्ये ऍड करू शकता तुमच्या आवडीचा, तरी सुद्धा चालेल, ते पण खूप छान आकर्षक दिसेल. तर आता अशा पद्धतीने मी हे छोटे खांब विणून पूर्ण करून घेते. तर अशा पद्धतीने इथे हा पूर्ण ड्रेस विणून तयार झालाय. ही शेवटची छोट्या खांबांची ओळ पण मी विणून पूर्ण केले आणि इथे बायांना पण छोट्या खांबांनी विणून घेतलंय, धागे कापून घेतलेत. तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला बाळकृष्णासाठी. आणि टाक्यांच्या माहितीसाठी माझा दुसरा एक व्हिडिओ आहे साध्या महत्वाच्या टाक्यांची माहिती, तो पहा. आणि लोकरीचे विणकाम मराठीला सबस्क्राईब करा.